लगभग रायगडावर आज पहाटेपासूनच दिसून येते. कालपासूनच अनेक शिवभक्त रायगडावर मुक्काम ठोकून आहेत आणि इथल्या कार्यक्रमाची काही दृश्य आपण पाहतोय. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होतो आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्य कार्यक्रमात आता सुरुवात झालेली आहे. आणि इथनं आढावा घेतलाय. हे दृश्य आपल्याकडे रायगडमधून पोहोचलेली आहेत. रायगडी राज्याभिषेक सोहळ्याची थेट दृश्य आपण पाहतोय. राज्यातून तर देशभरातून लाखो भक्त रायगडावर दाखल झालेले आहेत आणि रायगडावरचं वातावरण शिवमय झालंय. तर रायगडामधल्या या शिवमय सोहळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण रायगड असा भगवामय झालेला दिसून येतो. निसर्गाचा एक सानिध्यामध्ये वसलेलं हे रायगड आणखी सुंदर असं भगवामय झालेलं आहे हे केवळ शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानंच पाहायला मिळतं. असं विहंगम दृश्य जे आहे ते एका संपूर्ण रायगडावर एक ढग असे जात आहेत आणि दुसरीकडं हा शिवभक्तांचा उत्साह, शिवभक्तांचा जो एनर्जी जी आहे ती संपूर्णतः या रायगडावर पाहायला मिळते. ध्वजारोहण जे आहे ध्वजारोहणाच्या ठिकाणी हे सर्व शिवभक्त जे आहेत ते ढोल ताशे आणि गजरामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये एक आनंद उत्सव जो आहे तो शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद जो आहे तो साजरा करताना दिसत आहेत. 345वा हा शिवराज्याभिषेक दिन आहे ज्या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त जे आहेत ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या रायगडावर आलेले आहेत. त्यानंतर हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो नंतर मुख्य ठिकाणी सुरू होईल. गुड जर्नलिस्ट वैभव सह कृष्णा पाटील, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.